नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये आज आपण बघणार आहोत हिरवी मिरची स्टोर करायच्या दोन सोप्या पद्धती पहिल्या पद्धतीने तुम्ही हिरवी मिरची एक महिनाभर आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि मी जो तुम्हाला खास दुसरी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही हिरवी मिरची जवळजवळ चार ते पाच महिने फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता बिलकुल खराब होणार नाही आणि हवी तेव्हा तुम्ही ती फ्रेश मिरची वापरू शकता तर चला सुरू करून या, तर सगळ्यात पहिले इथं मी घेतलेली आहेत एक ते दीड किलो मिरच्या आहेत या तर बऱ्याच वेळेस आपल्याकडे असं होतं की मिरच्या फ्रीजमध्ये भरपूर होतात पण त्या लवकर सडायला लागतात त्यामुळे खराब होऊन वाटोळ होतात तर त्या होऊ नये यासाठी मी ज्या मिरच्या आहेत त्या पूर्ण देठं काढून घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावर मी फॅनला एक अर्धा तास ठेवल्या होत्या म्हणजे त्या कु पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहेत तर मी तुम्हाला एक पहिली पद्धत सांगते इथं मी एक डबा घेतलेला आहे त्यामध्ये पेपर पूर्ण अंतरलेला आहे तर मी इथे पेपरचा वापर केला आहे तुम्ही न्यूजपेपरचा वापरसुद्धा करू शकता आता त्यावर आपल्याला हे ज्या मिरच्या आहेत त्या ठेवायच्या आहेत तुम्हाला जितक्या मिरच्या ठेवायच्या आहेत तेवढ्या तुम्ही ठेवू शकता आणि या ज्या मिरच्या आहेत त्याचे मी देठं काढले देठं काढल्यामुळे आपल्या मिरच्या लवकर खराब होत नाहीत देठापासूनच लवकर मिरची सडायला सुरुवात होते त्यामुळे कधीही मिरच्या फ्रीजमध्ये स्टोअर करताना त्याची देठं काढावी आणि वरच्या साईडनी बघा अशा प्रकारे मी एक पेपर टाकलेला आहे व्यवस्थित आणि डब्याचं झाकण बंद करून आपण या मिरच्या फ्रीजमध्ये ठेवणार आहोत वरच्या साईडला पेपर टाकण्याने काय होतं की जेव्हा आपण फ्रीजमध्ये डब्बा ठेवतो तेव्हा फ्रीजच्या ह्या डब्याच्या झाकणाला थोडंसं मधून पाणी सुटल्यासारखं होतं तर ते पाणी आपला टिश्यू पेपर सोक करून घेतो आणि मिरच्या आपल्या एकदम छान फ्रेश राहतात तर ही झाली पहिली पद्धत या पद्धतीने तुम्ही एक महिन्याभर मिरच्या आरामात ठेवू शकता पण आता तुम्हाला जास्तीत जास्त दिवस मिरच्या स्टोअर करायच्या असतील जवळजवळ चार ते पाच महिने तर त्यासाठी मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते तर इथे सा मी एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये आता ह्या मिरच्या मी घालणार आहे आणि या मिरच्या आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायच्या आहेत तर जितक्या पहिल्या भांड बॅचमध्ये बसतील तितक्या मी इथं घातलेल्या आहेत बाकीच्या मिरच्या मी दुसऱ्या बॅचला मिक्सरला फिरवून घेणार आहे तर आता या ज्या मिरच्या आहेत त्या आपण मिक्सरला बारीक करून घेवणार पण मिरच्या बारीक व्हायच्या अगोदर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे मीठ थोडंसं जास्त घालायचं आणि या खूपच तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मी थोडंसं जास्त मीठ घातले जवळजवळ एक चमचा मीठ मी इथं घातलेलं आहे आणि अशा प्रकारे मिक्सरला मी ही मिरची जी आहे ती फिरवून घेतली आहे आणि त्याला एका बाउलमध्ये काढले बाकीच्या ज्या आपल्या मिरच्या आहेत त्या पण आपण अशाच मिक्सरला फिरवून घेऊया आणि या मिरच्यामध्ये पण मी मीठ घालणार आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तर आता मी इथं फक्त मिठाचा वापर केला आहे तुम्ही हवं तर लसूणसुद्धा यामध्ये घालू शकता थोडीशी कोथिंबीर घालू शकता त्यासोबत कढीपत्ताही तुम्ही मिक्सरला बारीक करून ठेवू शकता कढीपत्ता ही असाच खाल्ला जात नाही त्यामुळे तुम्ही मिक्सरला आपली जी मिरची पेस्ट आहे त्यासोबतच वाटून ठेवलं तर तो आपल्या पोटातही जातो तर दुसरी बॅच पण मी इथं मिक्सरला फिरवून घेतली तुम्ही बघू शकता एकदम जाडसर मी हे मिरची फिरवून घेतली आहे तर आता तुम्हाला एक ट्रिक सांगते तर तुम्ही क किती व्यक्ती आहात आणि तुमच्या भाजीला किती हिरवी मिरची पेस्ट लागते त्यानुसार एखादा चमचा घ्या तर अशा प्रकारे आम्ही तीन व्यक्ती आहोत तर तीन व्यक्तीसाठी एवढं जी मिरचीची पाव पेस्ट आहे ते आम्हाला पुरेशी आहे त्यामुळे मी अगदी छोटा चमचा घेतला आहे आणि अशा प्रकारे आपण हे जे चमच्या आणि त्याचे जे गोळे आहेत ते करून घेणार आहोत म्हणजे जर तुम्ही भरपूर व्यक्ती असेल घरी किंवा तुम्हाला थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट जास्त लागते तो उन, तर तुम्ही मोठ्या चमचा वापर करू शकता आणि आपल्याला हे असेच जे बॉल्स आहेत ते फ्रीझरला ठेवून फ्रीज करून घ्यायचे त्यामुळे एक बॉल घेतला की तुम्हाला भाजीला पुरेसं होतं तर अशा प्रकारे मी हे चमच्याने पूर्ण करून घेणार आहे तर दुसऱ्या चमच्याच्या मदतीने मी हे व्यवस्थित बॉल्स बनवून घेणार आहे तर हे पहा अशा प्रकारे आपण पूर्ण प्लेटमध्ये हे बॉल्स बनवून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही मिरच्या ज्या आहेत त्या जवळजवळ चार पास स्टोर नहीं नहीं। ते पाच महिने स्टोअर करून ठेवू शकता या बिलकुल खराब होत नाहीत आणि हव्या तुम तेव्हा तुम्ही हे मिरची पेस्ट यूज करू शकता तर अशा पद्धतीने मी पूर्ण जी मिरची पेस्ट आहे ती करून घेणार आहे एका प्लेटमध्ये तर इथं मी मिरची पूर्ण पेस्ट अशा प्रकारे बनवून घेतली आहे तर याला आपल्याला याला फ्रीझरमध्ये ठेवायचे जवळजवळ पाच ते सहा तासासाठी म्हणजे हे फ्रीज होतील आणि घट्ट गोळे बनतील तर एक पाच ते सहा तास मी याला फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता एकदम टाईट हे गोळे बनलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे एक एअरटाईट डब्बा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी हे जे मिरचीचे बॉल्स आहेत ते टाकणार आहे आणि आपण यांना स्टोर करणार आहोत तर मी इथं मिरचीचा बॉल्स आणि बनवून प्लेटमध्ये ठेवले होते तुम्ही हा व तर आईस क्यूबमध्ये पण बनवू शकता याला तर बघा अशा प्रकारे हे पूर्ण गोळे आपण या डब्यामध्ये टाकलेले आहेत ज्या छोट्या प्लेटमध्ये मी ठेवले होते ते पण मी टाकलेलं आहे आणि या डब्यातले गोळे तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही एका भाजीला अशा प्रकारे एक बॉल्स उचलून तुम्ही हे भाजी बनवू शकता आणि आता डब्याचं झाकण बंद करून आपल्याला याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत आणि हे जर तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवलं तर आयत्या वेळेला तुम्ही कधीही मिरचीची पेस्ट वापरू शकता आणि हे फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे जवळजवळ चार पाच महिने बिलकुल खराब होत नाही आपण यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ जे आहे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तर अगदी सोपी पद्धत आहे मिरचीला चार ते पाच महिने स्टोर करायच्या मी तुम्हाला इथं दोन पद्धतीने सांगितलेले आहे तुम्हाला कोणती पद्धत आवडली त्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद